आपलं नाव सांगा. दत्तात्रय हरदास बोले. गाव औसरी. तालुका इंदापूर. आपण इंदापूर तालुक्यातून औसरी गावाहून आलेला आहात. आता किती वर्ष झाले तुम्ही डाळिंबाची शेती करताय? दुसरं वर्ष आहे. तर पहिल्या वर्षी माल कुठं पाठवला होता? व्यापाऱ्याकडे. जागेवर दिला होता आणि आता तुम्ही आमच्याकडे आलेला आहे. आता जागेवर देत असताना आणि मार्केटिंग करत असताना आपल्याला काय नेमकं वाटलं जागेवर देताना आणि मार्केटिंग करताना? व्यापारी काय नाही, शेतकऱ्याला दोन खाते देऊन काय? दोन खातात म्हणजे तीच व्यापारी तीच फिरून फिरून लावते. पहिल्यांदा मागितल्यापेक्षा 10 रुपये कमीच मागणार. ही सवय आहे त्याची. हा मेन पॉइंट आहे. कारण एकाच लॉज वर राहायचं 4 जणांनी. एक जण चांगलं मागून यायचं आणि तुम्ही तर येणार नाही. गिराईक आले अजून 2-4 गिराईक पाहिले पाहिजे आणि नंतर तुम्हाला हळूहळू थोडासा डाऊन मागायचं. त्याच व्यापाऱ्यांनी सांगायचं या ठिकाणी औषधीला जाऊ द्या आणि त्यातनं तुम्हाला पंक्चर करायचं. नंतर मग आपण म्हणणार नाही पहिला चांगला होता, त्याला कुठतरी शोधायचं, त्याला ताब्यात द्यायचं. ते म्हणून आता मला चालणार नव्हता, पण मी मागून गेलो होतो. नाईला जाणे आता तुमचा माल येतोय पण हा माल मला काही चालणार नाही, हा रिजेक्शन करून तो आपल्या ताब्यात देतो. तर असा आज प्रत्येक शेतकऱ्याचे अनुभव झालेले. आणि आज आपण ह्या वर्षी तुम्ही आपल्या केडीचं वगैरे एक कोरड डाळी मिळाला आला, तर इथला अनुभव काय तुमचा आजचा? व्यापाऱ्यापेक्षा तर बाहेर मागल्या मला आमचं वाटत. म्हणजे तुम्ही चांगला माल जागेवर दिला होता. मग मला हे सांगा, आज एक पठाण साहेब म्हणून आता मुलाटी गेले असतील, त्या शेतकऱ्यांनी एक विनंती केली की शेठ चांगल्या मालाचा ग्राहक इथं वाढवला पाहिजे. आता तुम्ही चांगला देणार आणि इथं जर हलका रिजेक्शन आणला तर चांगला ग्राहक वाढणार नाही. जर तुमचा रिजेक्शनचा रेट चांगल्या मालापेक्षा जर इथं तुम्हाला ऍव्हरेज पडत असेल, मग चांगला आला तर चांगलाच भेटणार ना, बरोबर? मग आज मी इथं पूर्ण आता इंदापूर बाजार समितीवर लक्ष देतोय. आता कोर्ट डाळिंब यार्डवर मला इथं ग्रेडिंग मशीन सुद्धा इथं अद्ययावत आणणार आहे, कारण तुमचा माल फुटू नये. दुसरी गोष्ट, तुमचा चांगला दर्जेदार व्यापारी इथं आणणार आहे किंवा आता यायलाच लागलाय. 2-3 व्यापारी आणले या आठवड्यात, अजून 2-3 व्यापारी येत आहेत टॉप क्वालिटीचे. आता इथं जवळजवळ आपल्याकडं ग्राहक वर्ग भरपूर देशभरातला आहे पण त्याची भूक मोठी आहे. पण आपल्याकडं माल हा शॉर्टेज राहिला इंदापूर तालुक्यात 2 वर्षात. आता आपण 2-3 दिवस जसं लक्ष देतोय तर आज तुम्हाला इतरांपेक्षा आपल्यात जरा आवक मध्ये फरक वाटला असेल. आवक वाढली, शनिवारपेक्षा डबल आवक आली. पण आवक येत असताना आता तुमची अपेक्षा वाढली आणि आमची जबाबदारी वाढली. आम्हाला आता तुम्हाला चांगला दर्जेदार जो माल आहे, जो स्टँडर्ड क्वालिटीचा माल आहे, त्याला आता चांगला ग्राहक वर्ग इथं आणून आहे. अजून त्या प्रमाणात वाढ करून, कारण नाशिकला सुद्धा आपल्या व्यापाऱ्यांची संख्या जास्त झाली, त्यांना कोठे पुरवणं होईना, पुण्यातही कोठे पुरवणं एवढा माल येऊन. आता जो माल जागेवरती चाललेला आहे तो आपल्याला मार्केटमध्ये आणायचा आहे आणि तुमची जी होणारी लुटे व्यापाऱ्याकडनं जागेवर ती थांबवायची. आणि ती ज्यावेळेस थांबवेल तर माझ्या शेतकऱ्याच्या चुलीपर्यंत आज जो तुम्ही 2 पैसे आज आपल्याला मिळवायचे म्हणून आपल्याला कुठंतरी कष्ट करून जी उपजीविका करायची त्याच्यात आपल्याला कोणतरी लुटून जात असेल तर त्याचे 2 पैसे वाढवले तर मला तुमचा दुवा मिळणार आहे. भले जागेवर द्या पण त्याच्या स्पर्धेत शेजारचं मार्केट असलं पाहिजे. तुम्ही पुण्याला बघायला जाणार नाही आवर्जून, तुम्ही बघायला मोटरसायकल कुठे येणार आहे? इंदापूर मार्केटमध्ये येणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही मोकळं या हे मी नेहमी आवाहन करतो, त्यावेळेस तुम्ही जागेवर न देता पहिल्यांदा मोकळं मार्केटमध्ये आलं पाहिजे. जर तो रिजेक्शन करेल, आज पठाण साहेबांचा 42 रुपये गुटी गेली, त्यांनी सांगितलं माझा हा माल त्यातला निम्मा जर काढला असता तर 2-3 रुपये कॅरेटनी मला जागेवर द्यावं लागलं असतं. आणि जो 840 रुपये ऍव्हरेज पडले मला खूप फायदा झाला. आणि जे आमच्या अपेक्षा असतात की टॉप कुठेतरी 100-125 केला पण 1 कॅरेट 2 कॅरेट जर रेट असतो तो रेट कमी जाऊ द्या, काही फरक पडणार नाही. एखाद्या कॅरेटला 10 पाय नाही, आपल्याला ऍव्हरेज रेट वाढला पाहिजे हे आम्ही ज्यावेळेस पाहतो. म्हणून आज तुम्ही खरं तर इंदापूर बाजार समिती तालुक्याची बाजार समिती आणि तुम्ही जागेवर देत बसला तर इथं मार्केट चालणार कशी, हा प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला पडतोय. त्यावेळेस आमची सुद्धा जबाबदारी आणि तुमची सुद्धा जबाबदारी. तुम्ही सुद्धा चांगला माल मार्केटमध्ये आणला तर आमची सुद्धा जबाबदारी वाटते की त्याला चांगला ग्राहक आम्ही आणणार. तर तुम्हाला आज समाधान या ठिकाणी वाटलं. किती कॅरेट आणले होते? 2-2 पिशव्या आणताय, म्हणजे रिजेक्शन तुम्ही माल आणताय, बरोबर आहे? ठीक आहे. आता तुम्ही परवा दिवशी मुलाखत दिली होती, आजही तुमच्याकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही परवाचा आजचा दिवसातला बदल तुम्हाला जे काय वाटलं ते सांगा. नाव सांगा. वॉरंटी आता मी परवा दिवशी पहिल्यांदा दिसा इथं आलो होतो, आज दुसऱ्यांदा आलेलो आहे. आज परवाच्या अवकीमध्ये, आजच्या अवकीमध्ये आणि परवाच्या यंत्रणेमध्ये आजच्या यंत्रणेमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला?
माला माला जी आवक भी वाढली आणि आवक वाढून रेट भी तुम्हाला वाढली रेट भी वाढली आता इथून पुढे आता आमची जबाबदारी येईल ते विकायचं नाही जे पुढे विकल त्या पद्धतीने आपल्याला आवक वाढवायची आणि आपल्याला चांगला न्याय या ठिकाणी द्यायचा बऱ्यापैकी आता तुम्ही इथं येताय ज्यावेळेस आता मी पण बरेच दिवस इथं 2-4 वर्ष पहिल्यांदा मार्केटमध्ये आलो इंदापूरला अपडाऊन केलं पुणे अपडाऊन पण आता मधल्या काळात आवक कमी झाल्यामुळं थोडस मी थोडं दुर्लक्ष केलं तर आमची यंत्रणा होती तीही चांगली आपल्याला सहकार्य म्हणजे व्यवस्था देत होती परंतु आता जबाबदारी माझ्याकडं अशी आहे की लागवडी वाढलेली आहे तो जागेवर माल जात असेल तर त्याला मार्केटपर्यंत माल आणायचा आहे आणि अशा परिस्थितीत तिथं जागरूक राहणं गरजेचं आहे आता तुम्ही अनेक व्यापाऱ्यांकडे मी तुम्हाला जाण्याचा प्रसंग आला असेल आजूबाजूच्या किंवा इतर मार्केटमध्ये जाण्याचा प्रसंग आला असेल तुम्हाला अडत्याने असं बरोबर एकत्र येऊन कधी चर्चा केलेली पाहिलं तुमच्या मनातल्या ज्यावेळेस भावना ह्या आमच्यापर्यंत पोहोचतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला न्याय द्यायला पुढे कमी पडतोय का किंवा तुमच्या अपेक्षा काय आहेत हे आम्ही स्वतः मार्केट वाढणार आलं लक्षात आणि म्हणून ह्या इंदापूर तालुक्याने एवढ्या बाजार समितीचं चांगलं इथं सुविधा करत असताना मार्केटमध्ये ग्राहक वर्ग वाढणं आणि त्याचबरोबर शेतकरी वर्ग वाढणं ही सुद्धा बाजार समितीची जशी शेतकऱ्यांना सुविधा देण्याची जबाबदारी तशी आडत्यांची सुद्धा या ठिकाणी जबाबदारी पडते की शेतकऱ्याला चांगला न्याय देणं कुठलीही लूट न होऊन देणं माझा चांगल्या शेतकऱ्याला चांगला न्याय मिळत असताना हलक्यातल्या हलक्या शेतकऱ्याला चांगला न्याय मिळावा आज तुम्ही दोन पिशव घेऊन आलेला मोटरसायकल परंतु त्या दोन पिशव्या सुद्धा तुमचं संसाराचं हित तुम्हाला जोपासायची तुम्हाला एक टाळ्यात सुद्धा तुम्ही भेटत इकडे फिरू देणार नाही ते पिशवीत करून काय नाही तुला चांगला न्याय मिळायचा आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेतकऱ्याला चांगला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न खर तर करतोय आता मला सांगा तुम्ही पाठीमागे बसलेला आहे तुमचं नाव सांगा हा तुम्ही कधीपासून आमच्याकडे जॉईन म्हणजे 10 वर्ष तुम्हाला या दरम्यानच्या काळामध्ये असं वाटलं का कुठं आपण दुसरीकडे अजून जावं किंवा गेला असेल तर तिथे काय अनुभव तुम्हाला 10 वर्षात पाहायला मिळेल अनुभव हे येतेच ना हा मी नंतर आता सोलापूर केलं आता हे चालू मार्केटला मी 2 वेळेस सोलापूर केलं आता ही चौथी वेळ आहे माझी बरं आता सोलापूरला चांगलं काय वाटलं ना आमच्याकडे खराब काय वाटलं चांगली देवस्थान आहे बरेच आपल्या महाराष्ट्रामध्ये शिर्डी आहे इथून शिर्डीचं दर्शन घ्यायचं साहेबाबा सोडून लोक बालाजीला जातात आमचे शेजारी अष्टविनायकी आमचं तीव्र गणपती शेजारी आमचं गाव आहे किंवा इथला गणपती सोडायचं लांब पुढे घरी जाऊन यायचं सवळ पाया पण पडायचं नाही असंच झालं आपलं तुमच्यासाठी तर बाजार समितीची विक्री व्यवस्था केली आहे आणि तुम्ही पुढे तर सोलापूरला पुण्याला ठीक आहे ना पुण्याला तुम्ही येऊ नये असं मी नाहीये पुण्याला या पण पुण्यापेक्षा जर तुम्हाला इथं बाजारपेठ चांगली आपल्याला करायची जर वाटत असेल तर मी पुण्याहून येईन ना तुम्ही कशाला येत पुण्याला आलं लक्षात आता आम्ही पण इंदापूरकरच आहे आम्ही पण इंदापूर मध्ये सिटी घेतलेली आहे आमची कुटुंब पण इथंच राहत आहेत त्यामुळे मी सुद्धा एक तुमचाच घटक आहे आणि मला माझ्या जवळच्या लोकांचा चांगल्या पद्धतीने सेवा करायची जर संधी मिळत असेल तर मी सोडली नाही पाहिजे दुसरीकडे जाऊन आज आम्ही राजस्थानमध्ये बिझनेस करतोय गुजरातमध्ये करतोय आणि इंदापूर वाल्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे आम्हाला मूळच आमचा मतदारसंघ कोण आता इंदापूर आहे थोडक्यात आमचा शेतकरी पक्ष आहे आणि पोटपक्ष मला मजबूत करायचा तुमचा आणि माझा बरोबर त्यामुळे आता सोलापूरला परत आता तुम्हाला जावं असं वाटेल का ही परिस्थिती आहे त्यामुळे मी बोलतो तुम्हाला यासाठीच करतो तुम्ही शेजारचं मार्केट हे चांगलं डेव्हलप करत असताना आमची जबाबदारी वाढत असताना आम्ही व्यापारी वाढवणार आहे तुम्ही पण माल वाढवा आणि हे मार्केटला आपल्याला अद्ययावत सुविधा जी मिळती ती चांगली आपल्याला कशी करून घ्यायची त्याच्याकडे आपण लक्ष देऊया तुमचं नाव सांगा हा मला तुम्हाला तुमच्या भावना सांगा आमचं नका काय काय तुमचं नाव सांगा दुसरीकडे इकडे तिकडे गेल्याचा काय अनुभव आता इथपर्यंत अनुभव काय मी दुसरीकडे टाकलं नाही कधी तुमच्या आर्थिक आपल्या आर्थिक कुठे टाकलं टाकलं
पहिल्यापासून काय सांगायचं? आता पूर्वी मी विकायला होतो, त्यानंतर आमचा भाचा विकायला होता, त्यानंतर एक्सपोर्ट ते होते सगळे होते. आता माणसं बदलली तरी यंत्रणा तिथंच आहे. म्हणजे आमचा कुठलाही विक्रेता आला तरी तुम्हाला न्याय भेटतोय. म्हणजे शेवट एक केडी चौधरी ही व्यक्ती नसून हा विचार आहे, एक फॉर्म्युला आहे. त्यामुळे मी नेहमी सांगतो की कामत हॉटेल इंटरनॅशनल लेवलवर आहेत, पण कुठेही जा तुम्हाला तेच फॅसिलिटी मिळणार. इंटरनॅशनल जा नाही तर आपल्या आजूबाजूला कामत मध्ये जा. म्हणजे एक मराठी माणसाचा ते एक व्यवसाय हॉटेल व्यवसाय आहे. आणि त्याचा नेहमी उदाहरण घेतो मी, ते अचानक पुढे जातात आणि तिथला यंत्रणा तपासतात, तिथल्या ग्राहकाशी चर्चा करतात. तसं माझा एक फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला राजस्थान म्हणजे पुणे पॅटर्न आहे. पुणे पॅटर्न इंदापूरमध्ये सक्सेस झाला, पुणे पॅटर्न राजस्थानमध्ये सक्सेस झाला, आणि पुणे पॅटर्न गुजरातमध्ये झाला. आणि आता पुणे पॅटर्न तो नाशिकमध्ये डोक्यावर घेतला, एवढा डोक्या घेतला की तुम्ही मुलाखती बघत असाल, युट्यूब चॅनलवर मुलाखती नाशिकची बघत असाल, पुण्याची बघत असाल. तसं हे एक अध्यावत मार्केट आपल्याला बनवायचे. आणि पुणे पॅटर्न जो आम्ही इथं तुमच्याकडे आणलाय, आणि तुम्ही 9-10 वर्ष झालेले शेतकरी आहेत, तुमचे असे आमच्याकडनं वाढलेले आहेत. आता लागवड वाढलेली, त्यामुळं पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा 3-4 आव केला आहे. त्यामुळे अजून जेव्हा व्यापारी थांबता येईल आणि तुमचा खर्च कसा वाचवता येईल त्यासाठी मी विशेष लक्ष देणार आहे. उद्यापासून कितीही चांगला माल उद्या आपल्याकडे व्यापारी आता चांगले व्यापारी यायला लागलेले आहेत. आणि ह्याचबरोबर आता पिरू चालू करतोय 1 तारखेपासून, आणि तो पिरू सुद्धा तुमच्या आग्रहस्तव चालू करतोय, व्यापाऱ्यांना तयार करतोय. फक्त विनंती आहे की बुकिंग केल्याशिवाय मी एकही कॅरेट उतरून घेणार नाही. बुकिंग आमची आता पहिल्यांदा जर झाली 100 कॅरेटची, 200 कॅरेट, मी 5,000 कॅरेट पर्यंत जाईल, 10,000 पर्यंत जाईल, पण हळूहळू जाईल. जेणेकरून तुम्हाला या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे. हा जो नंबर दिलेला आहे 70-3-4-0-892 या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून हा माल या ठिकाणी पेरूचा आणायचा आहे. डाळिंब किती बी होत्या काही अडचण नाही. आलं लक्षात? आज तुम्ही परवा दिवशी पण चर्चा सत्र घेतलं, तुमचं मन मोकळं केलं, त्या दिवशी तुम्ही डायरेक्ट सांगितलं की आम्हाला कॅशची अडचण आहे. आजपासून आपण कॅश किती येईल तुमची, 10,000, 15,000, 20,000. आता मला सांगा, 2 पिशव्या आणलेले आहेत, 2 पिशव्याचे 2,000, 1,000, 2,000, 3,000 असेल, ते निकावा जायचं बँकेमध्ये. आणि खूप काम हा टायमिंग जात. म्हणून आता एक आम्ही बोलतो करतोय, महिन्याभरामध्ये इथली परिस्थिती एकदम सुधारून तुम्हाला इकडं तिकडं जसं त्यांना वाटलं नाशिकला सोलापूरला जावं, पुण्याला जावं, पुण्याला नका जाऊ, सोलापूरला नका जाऊ, पुण्यात नका जाऊ, तुम्हाला इथंच चांगली सुविधा द्यावा. आज नवीन नवीन तर शेतकरी आता खूप कमी आहेत, पण जुन्या शेतकऱ्यांनी हे जबाबदारी आमचं कोर्ट डाळी बिराड अगदी जोपासले तेवढ्या ताकदीने आज तुम्ही इथं सगळ्या मार्केटमध्ये फिरला असाल. सगळ्यांच्या पेक्षा आपली आवक ही तुम्हाला जास्त वाटली असेल. पण एक नंबर वाटत असताना आता माझा तर दुसराच दिवस आहे, पण इथले जे आमचे विक्रेते नवनाथ आदलिंगे असतील, आता आमचे योगित चौधरी असतील किंवा संदेश चौधरी असतील, तीन जबाबदार व्यक्ती आहेत. ह्या तिन्ही मागच्या वर्षापासून, मागच्या वर्षी मंगेश शेट होते, आज प्रत्येकानं जो फॉर्म्युला दिलेला आहे तो जोपासलेला आहे. त्यामुळं कुणी विक्रेता असला तरी तुम्हाला न्याय हा त्या पद्धतीने मिळतोय. असं एखादं लबाडी होण्यासारखा असं एखादा प्रकार इथं वाटला तुम्हाला एवढ्या ह्याच्यात की इतक्या दिसत शेती चुकतंय तुमचं? नाही, आजपर्यंत तसं काही वाटलेलं नाही. आणि तुमच्यासारखी कॉम्पिटिशन पण म्हणजे लोकांची काट्याची म्हणा, निवड म्हणा, किंवा निलावाची पद्धत म्हणा, या ज्या गोष्टी आहेत ही सगळ्यापेक्षा तुमच्या वेगळे म्हणजे उघड आहे. असे बाकीकडे असं सिस्टीम नाही, असे कॉम्पिटिशन पद्धतीनं तुमचा म्हणजे जसं बोर्डाव लिहिलंय किंवा नाव आहे मार्केटमध्ये त्या पद्धतीने इथं समक्ष मार्केटमध्ये घडतंय. म्हणजे आपण बोलतोय करतोय का असं होत नाही. ज्या पद्धतीने आपण जशा क्वालिटीच्या मालाला चांगल्या क्वालिटीला चांगला रेट मिळेल, मिडियमला मिडियम मिळेल, तो तर भाग वेगळा. मेन विषय आहे तुमचं वजन, तुमची मिलावची बोली, मालाची चोरी, ह्या पद्धती आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे. एक डाळिंबाला सुद्धा कोण हात लावणार नाही याची रात्रीपासून काळजी घेतलेली आहे. तुम्ही माल सोडून जा, तुमच्या एका फळाला हात लावला जाणार नाही, आणि तुमच्या बागेमध्ये तुम्हाला रात्रात झोपावं लागतं. सोऱ्या होतायत, आज तुम्ही झोपतायत, पण इथं केडी जो तुम्ही माल टाकला ही बिंदास्त वावरताय. आज या ठिकाणी आता दुसराच दिवस माझा या ठिकाणी आहे. 2013 मार्केट चालू झालं, त्यावेळेस हे साठी चालू करावं लागलं की इथल्या शेतकऱ्यांची मागणी होती की शेठ इथं मालाची आवक प्रचंड आहे,
पुण्यामध्ये आम्हाला यावं लागते, जागा कमी पडते, तर आपण इथं प्रशस्त 20,000 स्क्वेअर फुटाचा शेत टाकला होता, तोही कमी पडत होता, पण नंतरच्या काळात थोडीशी आवक घटली, आता पुन्हा आवक वाढणार आहे, त्यामुळं इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या आजूबाजूच्या ज्या मार्केट तुम्ही पाहिले असतील त्या मार्केट पेक्षा काहीतरी वेगळं देण्यासाठी आपण सज्ज झालोय. केडी चौधरी डायमंड पुणेकडे जी वाढती गर्दी पाहता, ही गर्दी कुठेतरी इथं रोखावी ही भावना ठेवून, आणि तुमचा सुद्धा खर्च कमी तुम्हाला लागावा आणि वेळ तुमचा वाचावा या दृष्टिकोनातून आपण आता कामाला लागूया. आणि पेरूसाठी आता हे अद्ययावत, जसं डाळिंबाचं मार्केट एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळालं, तसं पेरूसाठी सुद्धा चांगलं हे मार्केट हे पाहायला आपल्याला मिळेल, हेच कळकळीचं तुम्हाला आज चर्चा करताना माझं आव्हान आहे की आपण मार्केटमध्ये या, माल आणू नका, एखाद्याने जर माल जाग्यावर दिला असेल तर द्यायचा असेल तर आणू नका, मोकळं या, दुसऱ्यांचं कसं चाललंय आणि आपला माल कसा आहे, आपला कसा जाऊ शकतो, आपल्याला ऍव्हरेज काय मिळेल हे तपासा आणि मग मार्केटमध्ये या, हेच कळकळीचं आव्हान मी तुम्हाला आणि युट्यूब चॅनलवर पाहणाऱ्या सर्व शेतकरी वंदना करू इच्छितो. धन्यवाद. डाळिंब.